देश में चल रही सियासियत के बीच अब शिवसेना सांसद संजय राउत ने भाजपा पर निशाना साधा है, जहां उन्होंने कहा कि भाजपा के पास अन्य कौन सा भी मुद्दा नहीं रहा। पिछले 10 सालों में जितना भ्रष्टाचार नहीं हुआ वह इन 10 सालों में हुआ है, यकीनन 2024 में भाजपा सत्ता में नहीं आएगी। कारण भारतीय जनता पक्षाकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही आहे। गेल्या 10 वर्षात जेवढा भ्रष्टाचार झाला, गैरव्यवहार झाला आर्थिक, तेवढा ब्रिटिशांनी सुद्धा केला नसेल त्यांच्या काळात। अशा प्रकारची प्रकरणं रोज बाहेर येत आहेत। काल गुजरात एनर्जी डिपार्टमेंटचं मंत्रालयाचं एक नवीन प्रकरण बाहेर आलेलं आहे। 3,700 कोटीचा फायदा घोटाळा भारतीय जनता पक्षाचे मित्र असलेल्या उद्योगपतींना कशा प्रकारे मिळवून दिला, या संदर्भात शक्तिसिंग गोहिल यांनी जे प्रकरण काढलेलं आहे ते गंभीर आहे। अशी रोज प्रकरणं येत आहेत, रोज भ्रष्टाचार होत आहे। केंद्रातल्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे। त्याच्यामुळे ह्याच्यावरून लक्ष उडवण्यासाठी महागाई, बेरोजगारी, बरं का, हे आहेच, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे एकच त्यांच्याकडे रामबाण उपाय आहे, तो म्हणजे दंगली पेटवायच्या, लव जिहादसारखे नसलेले मुद्दे चर्चेत आणायचे, मोर्चे काढायचे, दंगली घडवायच्या, बाकी त्यांच्याकडे आहे काय। पण हे कितीही केलं तरी 2024 साली भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर येणार नाही अशी गॅरंटी इंडिया पक्षातर्फे आम्ही जनतेला देत आहोत।